चैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्रधावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नाळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 आता तू आणि आजोबा दोघंही वाड्यावर निघाला आणि मलाही बेंगलोरला जायला लागणार आहे. जर प्रिया पुन्हा एकटी पडली तर कोणीतरी काहीतरी खणतय असा आवाज ऐकू आला का तुला? ते कशाला येतात? अरे वाडा त्यांचा आहे, ते पाहिजे तेव्हा येतील, पाहिजे तेव्हा जातील. मागे मला जसे ढगांच्या गडगडण्याचे आवाज यायचे तसे आता मला काहीतरी खणण्याचे आवाज येतात. त्यांच्या समोर कोणतंही संकट येणार नाही म्हणून श्रीकृष्णाकडे प्रार्थना कर. खजिना शोधणं इतकं सोपं नाहीये आदिनाथ पंत. महादेव दादाची हीच तर खुबी होती, समोरच्या माणसाला तो अगदी बुचकळ्यात पाडायचा. पण सुरुवात तर करायला हवीच. मी काय म्हणतो, घे देवाचं नाव आणि कर सुरुवात. आजोबा काय म्हणाला तुम्ही? घे देवाचं नाव आणि कर सुरुवात. दिस कॅन बी अ पॉइंट. आजोबा प्रत्येक कार्याची सुरुवात आपण देवाचं नाव घेऊनच करतो, मग आपणही आपल्या कार्याची सुरुवात त्याच्यापासूनच करूया ना. म्हणजे माझा अंदाज चुकत नसेल तर तू श्रीकृष्णाच्या मूर्ती बद्दल बोलतोय. एक्झॅक्टली. आपल्याला श्रीकृष्णाची मूर्ती कुठे सापडली होती? भुयारात. आपला स्टार्टिंग पॉइंट असू शकतो भुयार. हा जरी अंदाज असला तरी तो योग्य दिशेने आहे आदिनाथ पंत. येस आजोबा, भुयारात आपल्याला या पुढचा क्लू कदाचित मिळू शकतो. ठीक आहे, मग ज्या श्रीकृष्णाच्या मूर्ती पासून तू सुरुवात करणार आहेस त्याचे आशीर्वाद घे आणि कर सुरुवात. हो, पण भुयारात एकटा जाऊ नकोस, विष्णूला बरोबर घेऊन जा. नको अशोक, विष्णू काकाला राहू दे तुमच्या बरोबर. भुयारात मी एकटाच जाणार, वाडाही आपलाच आहे आणि भुयारही. उद्या सकाळीच मी भुयारात जाईन.
माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का मला? तू इथे कशासाठी येतेस? कोणी तुला पाहू नये म्हणून का इथे येऊन राजरोसपणे फिरता यावं म्हणून? न टाळता येण्यासारखी काही कामं होती म्हणून बाहेर पडावं लागलं मला. टाळता न येण्यासारखी कामं सांगता न येण्यासारखी सुद्धा आहेत का? माझ्या विरुद्ध कट रचला जातोय आणि गळ्याशी पाणी आलं की हातपाय मारावेच लागतात, नाही का? कारण नाकातोंडात पाणी जायला लागलं की मग लांबचेच काय, जवळचेही मदत करीन असे होतात. आपल्याला जर का पाण्यापासून धोका आहे हे जाणवत असेल तर पाण्यापाशी जायचंच कशाला? आणि पाण्यात पडलीस तर बुडतीयस म्हणून आरडाओरडा कशासाठी करायचा? आणि कसला कट रचला जातोय म्हणालीस? मला संपवायचं. आज परमेश्वर जवळपास माझ्यापर्यंत पोहोचलाच होता. परमेश्वर? हो, काही क्षणांचं अंतर होत. नाहीतर आज मी यशवंतराव सरंजामेंसमोर उभी दिसली असते तुम्हाला. आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी आपल्या शक्तीचा वापर केला असेल आपण. तेव्हा माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. शक्तीपेक्षाही बुद्धी वापरायला शिक सुलेखा. शक्ती वापरून कमी होते, बुद्धी वाढते. एवढा विचार करायला वेळ नव्हता आणि मला योग्य वाटलं तेच मी केलं त्यावेळी. पण तो तुझ्यापर्यंत पोहोचलास कसा? मला नाही माहीत कसा पोहोचला ते. मग त्याचं कारण आधी शोधावं असं नाही वाटलं तुला? तसा मला अंदाज आहे कोण असेल ते. कोण? माझ्या नावाने रान माजवणारी प्रिया. दुसरा कोण असणार? त्या दिवशीची वाड्यातली एक चूक होतीये मला. स्वतःच स्वतःला एवढं कळलं ना तरी खूप आहे. मला आता तुझ्याकडनं बऱ्याच गोष्टी करून घ्याव्या लागणार आहेत. नाहीतर या सुलेखाचा मलाही काही उपयोग नाही आणि इंदूमतीलाही.
मी काय म्हणते अहो ऐका ना जरा मी काय म्हणते ऐकताय का तुम्ही पुढे काही बोललीस तर मी ऐकणार ना आधी वाड्यावर गेल्यापासून शुभ्रा खूप अस्वस्थ आहे हो कशातच लक्ष लागत नाहीये तिचं कसं लागणार लक्ष सांग मला साधारणपणे लग्न झालं की नवरा बायकोंचा जास्तीत जास्त प्रयत्न असा असतो की एकमेकांच्या सहवासात राहायचं आपल्याकडे काय झालं मिळाला का त्यांना एकमेकांचा सहवास तुला खरं सांगू कधी कधी मला या शुभ्राचं कौतुकही वाटतं आणि कधी कधी बिचारची दया पण येते माझ्या मनात काय विचार आला की आपण शुभ्राला आपण वसईच्या वाड्यावर पाठवू तेच मला विचारायचं होत विचारायचं काय मला कळत आधीचा सहवास मिळवणं हा तिचा हक्क आहे ना ते बरोबरच आहे पण ती तिथे गेली तर आधीला चालेल ना नाही तर त्याच काहीतरी एक वेगळंच असायचं का चालणार नाही मला सांग तो आपल्या वाड्यावरच गेलाय ना त्या युद्धावरती गेलाय मोहिमेवर तसं नाही हो पण मला काय वाटत माहिती त्यांच्या दोघांच्या बाबतीत हा एक चांगला योगायोग जुळून आलाय असं वाटत म्हणजे अगं म्हणजे या दोघांना एकमेकांचा सहवास वाड्यासारख्या वास्तूमध्ये मिळतोय हा एक चांगला योग आहे ना खरं म्हणशील तर त्यांना इथल्यापेक्षा जास्त प्रायव्हसी मिळेल जी त्यांना हवी होती नाही का आणि तिला जी काय आधीची चिंता वगैरे वाटते ना ते म्हणजे तो आता बरोबर नाही डोळ्यासमोर नाही म्हणून वाटते आता एकदा ते एकमेकांच्या सहवासात असले चिंता वगैरे काही वाटणार नाही कळलं सांग तू शुभ्राला आधी वाड्यावर फोन करून फक्त तेवढंच करू नको का कस सांगू ग तुला सरप्राईज राहू दे की जरा अगं शुभ्राला तरी सांगू की नको किती उशिरा कळत हिला शुभ्रा हे म्हणाली काय झालंय मी तुला तेच विचारते काय झालं सकाळपासून बघते बेचैन आहेस तब्येत वगैरे बरी नाही का तुझी हो आई मी बरी आहे आई ज्या दिवशी आदिनाथ वाड्यावर गेले ना त्या दिवसापासून मला सतत एक भयंकर स्वप्न पडत कोणीतरी कोणावर तरी हल्ला करत त्या स्वप्नातलं दृश्य आठवली ना की अक्षरशः मनात धडधडत आदिनाथना कसला धोका नसेल ना अग असं काही होणार नाही तू काही काळजी करू नकोस तो एकटाय का तिथे बाबा आहेत विष्णू आहे पण मला एक गोष्ट कळत नाही आहे वाड्यावर तर पार्वती आजींची शक्ती आहे ना मग आदिनाथ वाड्यावर गेले असताना मला हे असं स्वप्न का पडावं अहो सारखं असं वाटतंय की आदिनाथला कसला तरी धोका आहे नाही ग आत्ता मला हे काय म्हणाले माहिती आदिनाथ तुझ्या डोळ्यासमोर नाही ना म्हणून त्याची काळजी वाटते तुला आता या सगळ्या स्वप्नांचा आदिनाथशी संबंध आहे नाही आहे याची उगीच काळजी करत बसण्यापेक्षा तू त्याला फोन कर ना तू त्याला हे सांगितलंस का स्वप्नाबद्दल नाही अजून अगं मग फोन कर त्याला तू हे सगळं त्याच्याशी बोललीस ना तरी तुला निम्मं बरं वाटेल आणि मग तू आता थोडे दिवस वाड्यावरच त्याच्याबरोबर जाऊन राहा हां म्हणजे तुला पूर्ण बरं वाटेल काय आधी फोन कर त्याला पण एक गोष्ट कर तू वाड्यावर जाणारच हे त्याला सांगू नकोस सरप्राईज दे त्याला हा बर हा आता लगेच फोन करते कर कर हॅलो आदिनाथ कुठे होतात तुम्ही मी किती वेळ तुम्हाला फोन करायचा प्रयत्न करते तुमचा फोन लागतच नाहीये अगं मी भुयारात होतो ना तिकडे रेंज मिळत नाही ना भुयारात कुणी होत का सोबत हे गाववाली किती काळजी करशील माझी काळजी नको करू तर काय ते भुयार आधीच इतकं भयानक आहे
आणि त्यात मला मला एक स्वप्न पडलं. कोणीतरी कुणाला तरी मागून गच्च धरलंय आणि मागून त्याच्यावर वार करतंय. आणि अशात तुम्ही तुम्ही भुयारात जाता आणि ते सुद्धा एकटे. विष्णू काकांना तरी बरोबर घेऊन जायचं. आजोबा म्हणाले होते मला विष्णू काकाला घेऊन जा बरोबर, पण मीच नको म्हटलं. मी लहान आहे का आता शुभ्रा? आता बोलतोय ना तुझ्याशी व्यवस्थित, काही होत नाही मला. प्रत्येक गोष्टी तुम्हाला थट्टा का सुचते? मी जीव तोडून तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते की मला तुमची काळजी वाटते. बर, मला नीट आठवून सांगा, तुम्हाला तिथे काही संशयास्पद वाटलं? हॅलो आदिनाथ. हॅलो. हां, काय काय झालं आदिनाथ? काही नाही ग, म्हणजे मला एकदा दोनदा असं वाटलं होतं की कोणीतरी आहे, पण तो भास होता. अशा आठ ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला वाटतं ना की कोणीतरी आहे मागे, कोणीतरी मागून येऊन आपल्याला पकडेल. तसंच काहीसं वाटलं मला, पण तो भासच होता आणि काही नाही. नाही आदिनाथ, तो भास नव्हता. मला पडणारी स्वप्न नेहमी काहीतरी संकेत देतात आणि या स्वप्नातून मिळणारा संकेत नक्कीच चांगला नाही आहे. शुभ्रा, तू नको काळजी करूस, मला कोणी काही करणार नाही. आणि इथे आजोबा आहेत, विष्णू काका आहे. मी रोज फोन करतो ना तुला, तसाच रोज न विसरता फोन करेन. ओके? हो. ठेव. बर. जास्त नाटकी करू नको. सुलेखा कुठे आहे सांग. चांगला उतार. चुप, आवाज बंद कर. चुप बोलते ना तुला. चुप. सुलेखा कुठे आहे सांग. चुप. विष्णू काका, काय झालं आधी? मलाच का विचारतोयस काय झालं? सोपान आजोबांचा ओरडण्याचा आवाज येतो. अरे देवा, दरवाजा उघडाय म्हणजे बाहेर गेले वाटतं. तू तू टॉर्च घे, टॉर्च घे आधी. सोपान आजोबा. अरे देवा. सोपान आजोबा. अरे देवा. अरे काय झालं? काय झालं सोपान आजोबा? तुम्ही इथे अहो काय झालं? तुम्ही इथे कसे आलात? अरे कोणी काय केलं तुम्हाला?